घरच्या घरी सहजतेने कधीही तुम्ही करू शकतात आणि रामबा नसल्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत त्या सर्वांना केला तरी देखील चालेल यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ सुंठ घेऊन याची प्रथम पावडर तयार करा याप्रमाणे थोडीशी कुटून घेतली की यातच थोडेसे जायफळ देखील याप्रमाणे बारीक करून टाका आणि हे दोन्ही पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून याप्रमाणे याची पावडर तयार करून घ्या येथे मी याप्रमाणे ही पावडर तयार करून घेतली आहे जास्त पावडर तयार करून ठेवली तर आपल्याला हवी त्यावेळेस लगेचच याचा वापर करता येतो आणि ज्यावेळेस हवी त्यावेळेस फक्त आपल्याला पाव चमचा ही पावडर घ्यायची आहे यामध्ये दोन सुटकी हळद पावडर आणि साधारण एक चमचा भरून यामध्ये मध मद मिक्स करायचे आहे हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना सर्दी झालेली आहे गळ्याचे इन्फेक्शन आहेत किंवा खोकला जरी येत असेल अशा व्यक्तींनी हे मिश्रण चाटून चाटून संपूर्ण मिश्रण खाऊन घ्यायचे आहे असे आपल्याला सकाळच्या नाश्त्यानंतर एकवेळेस दुपारच्या जेवणानंतर एकवेळेस व रात्रीच्या जेवणानंतर एकवेळेस असे दिवसभरातून तीन वेळेस ही मिश्रण चाटून चाटून संपवायचे आहे यामुळे कितीही सर्दी खोपला झालेला असेल तरी देखील अवघ्या एका दिवसात फायदा जाणवेल आणि हो हा उपाय चालू असताना आपण जे पाणी पितो ना दिवसभर ते पाणी देखील कोमट करून मगच द्या म्हणजे एका दिवसात आपल्याला शंभर टक्के याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती न्यायची अनुपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद